गोलंदाजी मारकर गोलंदाज तैयार, उदयच्या हातामध्ये चेंडू आहे, वावेगर आणि त्यांना फाइट करत असताना टीम गोडसई एकमेकांच्या विरुद्ध मध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत, दाखल होत आहेत या उतनेच्या मैदानावर, शिवमसोबा क्रीडांगण उतने, एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जे गावदेवी क्रिकेट संघ उतने आयोजित, उतनेकर चषकाचा हा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील सेकंड राउंडची पहिली मॅच। इथे सूर एक प्रकारचा चेंडू लाइन्थ आणि लेंथ अतिशय चांगली आहे, भरधाव वेगाने चेंडू टाकलाय। सूरज आपण पाहतोय, ज्या सूरजने अक्षरशः पहिल्या मॅच मध्ये खूप चांगले प्रदर्शन केलंय, टीम वावेगर साडी तो आता सलामी साडी मैदानामध्ये दाखल आहे, त्याच्या जोडीला कपिल, ज्याच्यावर पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळतोय। उदय तयार, उदयचा बॉल वेगवान मात्र पाहायला मिळतोय, सातत्याने गोडसई संघाचा विचार केला, त्या संघाने मागील वर्षीच उतनेकर चषक अक्षरशः गाजवलं होतं। रुपेश आणि कंपनी आपण मैदानामध्ये पाहतोय, टीम गोडसई अचूक टप्पा अचूक लाइन्थ लेन दोन बॉलवर वर्चस्व जरूर राहिलंय, परंतु जास्त वेळ तुम्ही मैदानामध्ये सूरजला शांत ठेवू शकत नाही, त्याचा आक्रमकता आक्रमक स्वभाव त्या खेळाडूचा सातत्यानं पाहायला मिळतो। दोन बॉल आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, मुख्य पंच निरंजन सावंत, स्क्वेअर लेग पंच कृष्णा केने सर, अतिशय चांगली पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे। आजचा दिवस क्रमांक पहिल्यामध्ये आपण पाहतोय, त्याचबरोबर भुयाळ सर देखील खूप चांगली पंचगिरी, तीन ऑफिशियल पंच यांची कामगिरी अतिशय चांगली राहिली। गोलंदाज तयार होतोय, उदय, उदयचा बॉल शॉर्ट पिच लाइन्थ लेंथ अतिशय चांगला, प्रत्येक बॉल प्रत्येक वेगवेगळ्या व्हेरिएशनने टाकला जातोय, ही खासियत आहे गोलंदाज उदयची। नेता सूरजला तीन बॉल बीट केला, ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची अतिशबाजी केली होती त्याला आत्ता खऱ्या अर्थानं थांबून ठेवला गोलंदाज उदय। उदयचा बॉल भन्नाट वेगानं इष्टी रक्षकाचा वेध घेणारा हा बॉल, सलगचा चौथा चेंडू मैदानामध्ये डॉट। क्रिकेट खेळत असताना तुम्ही हिरो आणि झिरो व्हायला टाइम लागत नाही, तेच मैदानामध्ये घडतंय। मागील सामन्याचा वावेगर टीमचा हिरो आतापर्यंत झिरो आहे, परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा कम बॅक होईल का ते देखील पाहिजे। इथे टाकलेला बॉल पाचवा बॉल डॉट, पाचवा चेंडू इथे डॉट येतोय। मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूने षटकार चौकारांची झडी लावली होती त्याला पूर्णपणे उभा करून ठेवला, उदयचं विशेष कौतुक करावा लागेल। ज्या प्रकारची लाईन 12 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान मागच्या मॅच मध्ये दिलं होतं, हा खेळाडू सूरज, ज्या सूरजला पॉवर प्ले मध्ये पाच चेंडू डॉट टाकलेत, गोलंदाज उदयचं विशेष कौतुक करावं लागेल। लाईन्थ आणि लेंथ अतिशय चांगली सजवली आहे, अचूक टप्पा अचूक लाईन्थ लेंथ। इथे टाकलेला बॉल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, या स्पर्धेतला उतनेकर चषकातलं जे गावदेवी क्रिकेट संघ उतने आयोजित उतनेकर चषकातलं पहिलं निर्धाव षटक गोलंदाज उदयच्या माध्यमातून। षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट, शून्य धावा धावफलकावर, व्हेरी गुड बॉलिंग सूरजला मैदानामध्ये शांत निराश हताश पावलांनी आता माघारी येतो। मैदानामध्ये जिम्मेदारी वाढली आहे कपिल या खेळाडूवर, कपिलला मैदानामध्ये खेळावं लागेल, चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल। गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गवर, थोडस करेक्शन होतं, दुसरं निर्धाव षटक या स्पर्धेतलं आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज उदय यांच्या माध्यमातून। इथे टाकलेला चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून लाजबाब स्ट्रोक, देखना फटका, चेंडू सीमा पार, संजीवनी प्राधान्य करणारा हा चौका।
इथे क्षेत्ररक्षण लाजबाब आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः कौतुक करावं लागेल टीम घोडसईचं. दोन्ही निर्धाव षटक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आले, ते दोन्ही निर्धाव षटक घोडसई टीमच्या माध्यमातून आले. पहिलं ऋतिकने निर्धाव षटक टाकलं होतं आणि आता उदय जे मात्र आपल्याला निर्धाव षटक टाकताना पाहायला मिळतात या सेकंड राऊंडमध्ये. गोलंदाज दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार, पहिल्या बॉलवर चौकार आला, तिथे कमबॅक चांगलं राहिलं. इथे ऋषीच्या बॅट मधून मोठा प्रहार पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक आले बॉलवर. अजून एका मोठ्या विकेटचं पतन, ऋषी बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार होतोय, गोलंदाजी मार्कवर आपण दर्शन पाहतो आहे ज्याने विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज रोहित मैदानामध्ये दाखल झालेत. कपिल ऑन स्ट्राइक, इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचा नजरान आपल्याला पाहायला मिळतो आहे. कांबा संघाचे कॅप्टन आणि ओझरली टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी ताबडतोब संपर्क करा. कांबा टीमचा कॅप्टन आणि ओझरली टीमचा कॅप्टन, आपण टॉससाठी येणं गरजेचं राहील. गोलंदाज दर्शन इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील टी पॅक्षरकावरचे क्षेत्ररक्षक धावत पळत बॉलवर आलेत. तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब, घोटसई संघ यासाठी ओळखला जातो. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये करत असताना ज्या ज्या वेळेमध्ये हवेमध्ये चेंडू गेलेत त्या त्या वेळेस कॅचेस मैदानामध्ये पकडलेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये घोटसई टीम कडून पाहायला मिळते. वावेगर टीमला मैदानामध्ये कमबॅक करावं लागेल. सूरज आणि ऋषी हे दोन्ही आक्रमक फलंदाज मात्र बाद झालेत. धावपलकावर धावसंख्या 7, धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरा, गोलंदाज दर्शन. दर्शनचा हा बॉल पॅडवर जो मात्र दळतोय, हा चेंडू देखील निर्धाव. षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये होईल कंप्लीट. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 3.50 सरासरीने धावपलकावर धाव आहेत. 7 प्रथम बॅटिंग करत असताना टीम वावेगर खेळते घोडसई या टीमच्या विरोधात. ऐकूयात एक सुरेख असं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. आपण जे मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट देतो ते आजच्या दिवसासाठी बंधनकारक नाही आहे कोणत्याच टीमसाठी, याची मात्र नोंद घ्या. कारण ऑफिशियली सूचना आपण सकाळच्या सत्रामध्ये कोणत्याही संघाला केली नव्हती. गोलंदाज तयार, दिनेशच्या हातामध्ये चेंडू आहे. दिनेश सर गोलंदाजी मार्कवर तयार होतील. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल आणि रोहित ही जोडी मैदानामध्ये. इथे टाकलेला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर, वाईडच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर. रोहित आपण पाहतो स्ट्रायकर इनवर. दिनेश यांचा हा बॉल भन्नाट वेगानं जो मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जाईल. एक सिंगल येते, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गणेश आपण पाहतो एसटी रक्षकाच्या भूमिकेत, आक्रमक खेळाडू म्हणून त्या खेळाडूची खासियत आहे.
टीम गुडसई मध्ये थोडस क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळालं। दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघाचे धाव संख्या डबल फिगर 10 ऑन द बोर्ड। इथे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, लाजबाब गोलंदाजी, धावबाजची संधी, चुकीचा कॉल, आणि चुकीचा कॉल केल्यानंतर बॅट्समन रोहित बॅक टू द पेव्हिलियन। इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेतोय। गणित इष्टरक्षण चांगलं राहिले कपिल साठी टाकलेला हा डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतो। प्रथम क्रमांकासाठी या स्पर्धेचं पारितोषिक पाहतोय आपण 51,111, द्वितीय क्रमांक 25,555, तृतीय क्रमांक 15,000 रुपये या स्पर्धेचं पारितोषिक, चतुर्थ क्रमांक 11,111, पाचव्या क्रमांकासाठी 10,000 रुपये आणि सहाव्या क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक। एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षण लाजबाब, दोन धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहिजे, किती धावा या बॉलवर येतील ते देखील आपल्याला पाहिजे। दोन्ही पंच अनेक क्रिकेटच्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात असे पंच आपल्याला पाहायला मिळतात, किती निर्णय येतोय, काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहिजे। चौकार, सहा धावा येतील आणि सहा धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोचेल ती 16 या धावसंख्येवर। अंपायर डिसिजन विल बी फायनल, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल। संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 या धावसंख्येवर। संजीवने प्राधान्य करणारे या धावात इथे बॅटिंग करत असताना वाभेकर टीमसाठी, कारण दोन षटकांचा विचार केला, खूप मोठं स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बोनसच्या रूपानं मी तर म्हणेल या चार धावा संघाला कितपत तारतील ते देखील आपल्याला पाहिजे। गोलंदाजी मार्कवर तयार होतात, दिनेश गोलंदाजी करण्यासाठी तयार। या षटकातील काही चेंडू अजूनही जे मात्र शिल्लक आहेत, स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो कपिल। ब्लॅक स्क्रीनच्या समोर कोणताही प्रेक्षक वर्ग थांबणार नाही, जिथे कॅमेरा आहे तिथे। सुरेखा ठाकरे स्टँड आहे, तिथे प्रेक्षक वर्ग जे पट्टीच्या पुढे बसले त्या सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती करतो आपण पट्टीच्या मागे जाऊन बसा। प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आवाज आपल्यापर्यंत येत असेल, आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत ज्या सूचना येत आहेत आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पट्टीच्या आतमध्ये कोणीही बसणार नाही याची मात्र नोंद घ्या। गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येतील। एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चुकीचा कॉल, खराब क्रिकेट, आणि तिथे कलेक्शन गणेश खराब राहिलं, फेकी तिथे खराब होती। तिथे घेतलेल्या दोन धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि ते तीन धावा कंप्लीट। दोन बॉलवर आतापर्यंत सहा धावा एक्स्ट्रा खरचल्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोडसई टीमने। संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 19 या धावसंख्येवर। षटक कंप्लीट झालं मैदानामध्ये, तिसरं, तीन षटक संपली, 19 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात। ड्रिंक्स लॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। विघ्नेश जाधव अर्थात भूर्या मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील। ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये आणि संध्या आमच्या डीजे ऑपरेटरला।
कांबा टीमचे कॅप्टन आणि उजरली टीमचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस देणं गरजेचं राहील. हे षटक संपल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत कांबा टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर उजरली टीमचे कॅप्टन. वेळ वाचवणं गरजेचं राहील. अजूनही आपल्याला हा सामना झाल्यानंतर दोन सामने कव्हर करायचे, त्यामुळे वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. आणि तुमच्यातील एक टीम जी मात्र क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे त्यामुळे बॅड लाईट्स अपील तिथे चालणार नाही. वेळ तुम्ही जेवढा वाचाल तेवढाच क्वार्टर फायनलमध्ये चांगला खेळ क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. ऋतिक गोलंदाजी मार्क करतो यार. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं तो आता गोलंदाजी मार्क करतो यार होतोय ऋतिक. ऋतिकचा पहिलाच बॉल आणि इथे दांडी वाकवली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल फलंदाज बॅक टू द पवेलियन. कांबा टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. उजरली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी येणं गरजेचं राहील. थोडं फास्ट या गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत ऋतिक ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक देखील धाव खर्च केले नाहीये, चार विकेट मिळवल्यात. सूर्य प्रकाशचा चेंडू तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक दूर चेंडू फरार. धावा मिळतील चार. इथे येतोय दर्जेदार सौकार. तेवीस धावा धावपळका भरत. अजूनही चार चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. रुपेश आले आणि रुपेशच्या पॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळतो. ऋत्विक ऋतिकचा हा बॉल इथे चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज इथे बाद विकेटचं पतन. कपिल बॅक टू द पेवेलियन. सलामीचा फलंदाज आता मात्र बाद होतील. वेळ वाचवणं गरजेचं राहील. थोडं फास्ट घेणं गरजेचं राहील. 4:35 झालेत. अजूनही आपल्याला हा सामना कम्प्लीट झाल्यानंतर दोन सामने कम्प्लीट करायचे. गोलंदाज गोलंदाजी मार्क वर तयार होत आहेत. इथे टाकलेला बॉल सूर्य प्रकाशचा फटका क्षेत्ररक्षण लाजवाब. गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्क पर. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धावा आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद विकेटचं पतन. उद्योजक नडगाव मान्य श्री शिवाजी वामन लोणेसाहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. शिवाजी वामन लोणेसाहेब उद्योजक आहेत नडगावचे, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
सुनील भोईर त्याचबरोबर सुनील रोटे नागेशजी खुटले हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. उतनेकर चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. पहिली इनिंग मैदानामध्ये कंप्लीट झाली आणि प्रथम बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या त्या 28-29 धाबांचं टार्गेट जे मात्र सेट केलं आहे गुडसाईड टीमच्या समोर. टॉस साठी चला चालेल. आपण लगेचच टॉस करणार आहोत. तुमच्या शुभास एका बाजूला ओझरली टीम आहे आणि तिला फाईट करेल टीम कांबा. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर एक येऊन देखील स्थानापन्न व्हायचं. वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक उतने गावातील या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. शिवाजी दादा भाकरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मिलिंदजी रोटे यांचं देखील शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सागरजी भोईर सुनीलजी भोईर यांना विनंती करतो आपण ताबडतोब या टॉस आपण घेणार आहोत. मैदानामधून आले तरी चालेल. विजयासाठी लक्ष आव्हान जे मात्र पाहायला मिळते 29 धाबांचं आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात रमेश शिंदे अर्थात महाराज यांच्याकडे. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. एका बाजूला आपण पाहिलं तर अक्रमकतेचं दुसरं नाव म्हणून ज्याची ओळख आहे तो गणेश मैदानामध्ये दाखल होत आणि त्याच्या जोडीला प्रवीण मैदानामध्ये दाखल. 29 धाबांचं टार्गेट कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात. शब्द सम्राट आमचे मित्र रमेश शिंदे अर्थात महाराज. थँक यू सो मच. धन्यवाद निखिलजी ठोंबरे. प्रेक्षक हो सायंकाळच्या सत्रामध्ये शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा घेऊन जाईल तुम्हाला या प्रभावशाली प्रबळ आणि शक्तिमान असणाऱ्या प्रकृतीच्या दुनियेकडे. बर्वाच्या चार षटकामध्ये 29 धाबा. संघर्ष थोडासा कमी आहे परंतु जितकं दमखम बॅटिंग मध्ये नव्हतं तेवढं दमखम जर गोलंदाजी मध्ये पाहायला मिळालं तर हा सामना सुद्धा सजायला वेळ लागणार नाहीये. काही करायचे मित्रांनो कारण टाइम काउंट डाऊन केला जातोय याची नोंद असावी. चार वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. वेळ घेणं देखील महत्वाचं ठरेल परंतु वेळ किती घ्यायची हे देखील महत्वाचं आहे. प्रवीण आणि गणेश सलामीची जोडी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज. कपिल पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. अपील होती लेग बिफोर विकेट साठी परंतु निरंजन सावंत सर दाखवत असताना बॅकफुटवर होते फलंदाज. आदरणीय सुनीलजी भोईर साहेब मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचंय. निश्चितच आपल्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपण करायचे. सर्वांनी सुनीलजी भोईर साहेब आपणास विनंती आपण लगेचच यायचंय. आदरणीय स्वामी मस्कर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय बलरामजी मस्कर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचा शहापूर तालुका म्हणजे शिवगर्भ संस्कार भूमी. याच शहापूर तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच सर्व मान्यवरांचं क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तिमत्वांचं सहर्ष स्वागत. यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक व्यासपीठाच्या समोर केली जाते आणि निश्चितच दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झाले.
उजरली संघाच्या संघनायका नाणेफेकीचा कौल जिंकला. यस, उजरली टीम ऑन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेक होता होता मैदानाच्या आतमध्ये मात्र धुमाकूळ चालू आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर टीम खोटसई आणि जी माणसं मनामध्ये हरलेली असतात ना निखिल, ती इंटरव्ह्यूला सुद्धा जात नाहीत. निश्चितच ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता होती, ती मात्र मिळून दिली आणि लवकरात लवकर मिळून दिली ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपण पाहू शकाल सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का, कारण प्रवास खूप लांबचा आहे. गोलंदाजाला आपली कंबर कसावी लागेल, खूप मोठं समुद्र मंथन करावं लागेल या सामन्याचा विचार केला तर भावेघर संघाला. धावसंख्या धावपलकावर 7. हॅलो, चेक, हॅलो 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 प्रॉब्लेम आहे ना, हॅलो व्होल्टेज 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 लो आहे, होतो लो होतो आहे ना, हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हॅलो
हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक खेळाडूंना एडिकडी आम्ही सांगू इच्छितोय की थोड़ा सा टेक्निक प्रॉब्लेम आहे, तांत्रिक बिघाड आहे, यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासासाठी आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू। धावसंख्या धावपलकावर 14। निश्चितच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि याच स्क्वेअर कटच्या माध्यमातून गॅप शोधला, चेंडू वेगाने भरदाब वेगाने निघून गेला, कबर सुपरच्या दिशेला, थांबणार नाहीये। आउटफील्ड फास्ट याला म्हणतात वाढलेल्या आत्मबलाने फलंदाजी करणं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळण्यासाठी स्वतःचं आत्मबल इतकं काही उंचावणं की म्हटलं जाताना समोरच्यानं एखादा हल्ला करण्याच्या आधी त्याच्या अंतःकरणामध्ये तो प्रति हल्ला करण्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला किंबहुना 10 वेळा विचार करावा इतकी चांगली फलंदाजी प्रतिस्पर्धी संघाच्या वतीनं या सामन्यामध्ये केली जाते। बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या आपण पाहिली, फक्त आणि फक्त 28 विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आणि सेकंड इनिंग मध्ये 29 धावा बनवण्यासाठी चेस करत असताना आतापर्यंत धावसंख्या 18 धावा विजयासाठी, इथून जर पाहिलं तर अजूनही केवळ आणि केवळ 11 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक असतील तब्बल 14। यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर कट, जणू काही हे फटके आम्हाला ज्या ज्या वेळा पाहायला मिळतात ना त्या त्या वेळा खऱ्या असताना द प्राऊड ऑफ इंडिया वीरेंद्र सेहवागची आठवण येते, काय फटके खेळायचे आणि डावखुर आताचे फलंदाज अर्थातच सनत जयसूर्या नावाच्या फलंदाजाची आठवण, जेव्हा जेव्हा डावखुर आताचे फलंदाज स्क्वेअर कट खेळतात आणि कव्हर स्वीपरच्या दिशेला मोठे फटके खेळतात त्या त्या वेळा आठवणी जाग्या होतात। यावेळी 4 धावा आणि याच 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल धावून पोहोचेल धावसंख्या धावपलक्यावर 22, इथून जर पाहिलं तर अजूनही केवळ आणि केवळ 7 धावांची गरज। जणू काही यशाचा रथ महाभारतावर कुरुक्षेत्रावर आलाय आणि इथे मात्र महाभारत घडेल यात शंका नाही आहे। संध्याकाळचं वातावरण मित्रांनो, याच संध्याकाळच्या वातावरणामध्ये या क्षणाला पडले आणखी एका विकेटचं पतन, कमबॅक करेल का प्रतिस्पर्धी टीम आणि विचार करावा लागेल वावेघर संघाला। दोन संधी असतात, एक संधी म्हणजे फलंदाजी आणि दुसरी संधी म्हणजे गोलंदाजी। फलंदाजीमध्ये दमकम नव्हतं, 4 षटकामध्ये 28 आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता ठेवली होती। म्हणून आम्ही म्हणतो ना आवाज वाढव डीजे आणि बेस बंद झाले की आमचे पाय देखील थरणार नाहीयेत, बेस असावा लागतो, कोणत्याही गोष्टीला बेस असावा लागतो। हॅलो धावसंख्या 22
हेलो हेलो थैंक यू सो मच धन्यवाद। 25 धावा धावपलकावर विजयासाठी 4 धावांची अर्थातच एका मोठ्या फटक्याची आवश्यकता राहिली। ओवर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर क्रॅकिंग शॉट फेकून दिले चेंडूला, क्या बात है, बॉलो बाग ड्राइव आणि हा ठोकलाय पुनश्च एकदा षटकार। वीरेंद्र सेहवाग स्टाइल ने सामना केला फिनिश, कॉंग्रॅच्युलेशन टीम गुड सही हार्डलक टीम। वावेकर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, आपलं देखील मनपूर्वक आभार आणि गोडगोड कौतुक, थँक यू सो मच। प्रेक्षक हो, सेकंड राउंड मधील पहिला सामना या ठिकाणी कंप्लीट आणि पहिल्या सामन्यामध्ये पुनश्च एकदा आटके पा झेंडा रोवला, आपल्या यशाची आपल्या नंदादीपाची आपल्या विजयाची प्रज्वत पुन्हा एकदा या ठिकाणी प्रज्वलित करताना टीम गुडसई अभिमानाने सामना जिंकला। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड हार्डलक टीम वावेगर, थँक यू सो मच। आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅचच्या या बक्षिसांकडे, वारंवार आम्ही कौतुक करू, सन्मान्य शरदजी जाधव साहेब यांच्याकडनं टी शर्ट, सन्मान्य शिवाजी भाकरे साहेब यांच्याकडनं ट्रॉफी, महेशजी देसले साहेब यांच्याकडनं स्वीट बॉक्स। हॅलो।